आणि दरम्यान एक महत्वाची अपडेट या क्षणाला आपण पाहतोय. पालघर जवळ मालगाडीचे डबे घसरले आहेत. गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद झालेली आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट. गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक ही बंद आहे. मालगाडीचे डबे घसरल्यामुळं वाहतूक बंद आहे. पालघर जवळ मालगाडीचे डबे घसरलेले आहेत आणि यामुळं वाहतूक बंद आहे. पालघर जवळ मालगाडीचे डबे घसरलेले आहेत आणि यामुळं आता वाहतूक बंद झालेली आहे. तात्काळ हे डबे उचलण्याचं काम देखील ह्या ठिकाणी सुरू आहे. मात्र वाहतूक इथे बंद असल्याची माहिती समोर येते आहे. पालघर जवळ मालगाडीचे डबे घसरलेले आहेत आणि हे डबे घसरल्यामुळं वाहतूक बंद झालेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. पालघरहून विनायक पवार आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. विनायक, मालगाडीचे डबे पालघर जवळ घसरलेले आहेत, वाहतूक बंद आहे, आता या क्षणाची काय अपडेट समोर येते आहे? सविस्तर. हो, सायंकाळच्या सुमारास गुजरातवरून मुंबईच्या दिशेने मालगाडी वाहतूक जात होती. तर पालघरच्या रेल्वे स्टेशन नजीक मालगाडीचे जे डबे आहेत ते 3 डबे घसरलेले आहेत आणि जी वेस्टर्न रेल्वेचे आहेत ते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे सध्या. अगदी विनायक, ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे याची काही माहिती कळतीय? रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे जवळपास काही कालावधी लागू शकतो, पण त्यांचे एक्झॅक्ट त्यांनी टायमिंग आपल्याला दिलेलं नाही. अगदी धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी